मी 10 वर्षापासून माझा वकील व्यवसाय करते, तरी मी माझं नेहमी सोशल व्ह्यू असल्यामुळे मी लोक अदालत सारखी जे काही आमच्या फॅसिलिटीज आहे की ज्या लोकांसाठी वकील आर्थिक बाजू त्यांची कमकुवत आहे अशा लोकांना मदत व्हावी या हेतूने मी लोक लिगल एडतर्फे माझं मी नाव पण दिलेलं आहे. जो पॅनल असतो आमचा त्या पॅनलवर माझं नाव दिलं आहे आणि असे ज्या गरजू लोकांचे ॲप्लिकेशन निर्माण कोर्टात येतात त्यामध्ये मी माझं वकीलपत्र दाखल करते आणि त्या लोकांसाठी विना मोबदला एक सामाजिक कार्य म्हणून मी त्यांच्यासाठी ती केस चालवते आणि त्यांना न्याय पण मिळवून देण्याचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त मी जे मी महिला आहे म्हणून असं नाही, तर माझं जास्तीत जास्त हेच व्ह्यू आहे की महिलांसाठी ज्या महिला खरोखर ज्यांच्यावर अन्याय झालेले अशा महिलांसाठी मी माझ्या मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन आणि म्हणून मी लिगल एड जो आहे त्या माध्यमातून किंवा इतरही जे आमचे लिगल एडचे चर्चासत्र वगैरे गावोगावी होतात अशा चर्चासत्रामध्ये मी लोकांना माहिती देते ह्या लिगल एडबद्दल आणि त्याच्यामधून मी लोकांना सांगते की तुम्ही ह्या गोष्टींचा फायदा घ्या की जे तुम्हाला आता जे गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिले ते फक्त सरकार उपलब्ध करून देतं पण त्याचा उपयोग पण आपण आपल्या अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण त्या गोष्टींकडे उघड्या नजरेने बघून आपण लिगल एडसारखे जे काही दिलेले आहे सरकारने आपल्याला फॅसिलिटीज त्या फॅसिलिटीज आपण घेतल्या पण घेणं आवश्यक आहे. तर माझं असं मत आहे की देशदूत कर्मयोगींनी जो काही हा उपक्रम सुरू केलेला आहे तो अत्यंत खूप स्त्रियांसाठी तिच्या ज्या काही भावना तिच्या ज्या लपलेल्या आहेत ज्या ती ओपन करू शकत नाही अशा वेळेस तिला ही संधी मिळाली, एक व्यासपीठ मिळालेलं आहे की ती या व्यासपीठातून तिचे जे किरकोळ जे काही प्रश्न असतील ती त्या मांडणार आहे आणि तिला जो काही स्ट्रगल आयुष्यामध्ये अशी प्रत्येक अशी कोणती स्त्री नाही आहे की जिला स्ट्रगल बिना स्ट्रगलचं ती इथपर्यंत येऊन पोचली. कोणती जी यशस्वी स्त्री असते तिला स्ट्रगल हे करावंच लागतं आणि त्या स्ट्रगलच्या मागं तिचा जे काही हेतू आहे तो हेतू हा देशदूत कर्मयोगिनीतर्फे हा सर्व वाचकांसमोर येणार आहे आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि ह्या अशा ज्या काही स्त्री आहेत त्या स्त्रियांना देखील आपण त्यापासून प्रेरणा उपलब्ध करून द्यावी आणि म्हणून हा जो उपक्रम देशदूतने केला आहे तो खूप अत्यंत चांगला असून स्त्रियांच्या लाभासाठीच आहे.